तपोवन रोड वरील सूर्यनगर भागामध्ये वेदांत नगर सोसायटी आहे आणि आपण पाहू शकता या सोसायटीमध्ये मायक्रो झोन घोषित केलेला आहे आणि या मायक्रो झोन बद्दल आपण इथल्या स्थानिक नागरिकांकडून माहिती घेणार आहोत की साधारण इथे पेशंटची संख्या किती आहे आणि मायक्रो झोन किती दिवसापासून चालू आहे। मी सौलीना राजकुमार धोत्रे सूर्यनगर। मी याबद्दल एकच माहिती सांगू इच्छिते की हा कंटेनमेंट झोन आता 2 दिवसापूर्वी जाहीर झालेला आहे, काल परवापासून। पण एक आवश्यकता एक सांगायचं झालं, या गोष्टीची काही आवश्यकता नव्हती, कारण की 3 आठवड्यापासून प्रत्येक जण जे पेशंट आहेत ते आपल्या घरामधून आपली स्वतःची काळजी घेत आहेत। सगळेजण क्युअर झालेले बऱ्यापैकी, काही तशी काळजी करण्याची काहीच आवश्यकता नाही आहे। लागलं ते आहे, चांगलं नाही चांगलं कोणाच्या दृष्टीने चांगलं आहे कोणाच्या दृष्टीने नाही आहे, पण बरेच जण असे आहे की जे अडकून पडलेत त्यामुळं त्यांना त्या गोष्टींचा त्रास होतोय। तर ते बघा तू आता त्याबद्दल काय करायचं आहे ते, यासाठी सर या जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या समजून घेऊन शासनानं त्यावर विचार करावा, हीच माझी विनंती आहे। कुलाल मॅडम, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा की हा मायक्रो झोन जो आहे हा किती तारखेपर्यंत घोषित केलेला आहे आणि या एरियामध्ये आतापर्यंत किती पेशंट बाधित सापडलेले आहे? आता हा 2 दिवसापूर्वी तर लागलाय, परवापासून, परवा संध्याकाळपासून लागलाय या आमच्या लाईन मध्ये, कॉलनी मध्ये कमीत कमी असतील 10-12 असतील, असू शकतात एक घर म्हणून, प्रत्येकाच्या घरातल्या म्हणून 10-12 पेशंट असतील, पण ते 3 आठवड्यापूर्वीचे आणि ते 2-3 आठवड्यापूर्वीचे ते क्युअर झालेले सर, बऱ्यापैकी क्युअर आहेत प्रत्येक घरामध्ये, स्वतःची काळजी घेऊन सगळेजण रिकवर होत आलेले आहेत। कुठली आवश्यकता नाही आणि महानगरपालिकेमार्फत इथे काही अँटीजेन चाचण्या वगैरे घरोघरी करण्यात आल्या होत्या का, अशी काही तुम्हाला माहिती आहे का? काल झाल्या चाचण्या, पण आता कोणाची किती घेतल्या, कोणाचा किती काय त्याचा रिझल्ट आहे, कोणाचं या गोष्टीची काही त्यांनी आपल्या कोणाला माहिती दिलेली नाही, किंवा तुमच्या कॉलनीत एवढे पेशंट आहेत, तुमच्या कॉलनीत एवढे पेशंट आहेत, काही माहिती दिलेली नाही। आपण पाहताय की स्थानिक नागरिकांनी या मायक्रो झोनबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे। हा मायक्रो झोन साधारण कालपासून मेच्या 12 तारखेपर्यंत घोषित केलेला आहे आणि आपण पाहू शकता की महानगरपालिकेचे कर्मचारीसुद्धा इथे ड्युटीवर तैनात आहेत, ज्यांना आता 14 दिवसांची ड्युटी घोषित झालेली आहे आणि स्थानिक नागरिकांचं असं म्हणणं आहे की इथे आता पेशंट बऱ्यापैकी रिकव्हर झालेले आहेत आणि इथे कुठल्याही पद्धतीने पेशंट नसताना सुद्धा हा मायक्रो झोन फक्त या भागामध्ये लावलेला आहे। स्थानिकांचं म्हणणं आहे की इथे कुठल्याही पद्धतीचे आता पेशंट नसताना हा मायक्रो झोन रिकव्हर झालेले पेशंट आहेत इथे बऱ्यापैकी आणि त्यामुळे इथे मायक्रो झोन हा घोषित केलेला आहे। कॅमेरामन समेत सहित मी संजय वायकर, यू 24 न्यूज, अहमदनगर।